थेट अंतरवाली सराटीत जाऊयात, मनोज जरांगे बोलतात. काल तुम्ही भांबेरी पर्यंत गेला होता, सागर बंगल्यावर जायचं होतं, मात्र आज भांबेरी मधून तुम्ही परत अंतरवालीत आलेला आहात, काय भूमिका? सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, इथं संचारबंदी लावल्यामुळं आपल्याला पुढं नाही जाता आलं, कायद्याचा मान म्हणून, त्याचा मान म्हणून नाही, त्याच्यासाठी आपण आजही खंबीर उदय राहणार आहेत आणि जाणारसुद्धा आहेत. परंतु आता आचारसंहिता संचारबंदी त्यांनी लावली आणि तिथं 15-16 हजार पोलीस आणून ठेवला आणि म्हणी सागर बंगल्यावर स्वागत आहे या आणि बंद करून ठेवले. पण मी मूर्ख नाही आहे, लोक अडचणीत नाही आणायचे मला, एकदा झालेलं आहे, आता पुन्हा पुन्हा ते होऊ द्यायचं नाही आणि एकालाही खर्चटू द्यायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी माता मावल्यासुद्धा होत्या, रात्रीचा विषय सांगतो आहे, आणि त्यांनी ही रात्रीच तयारी केलेली होती. रात्री माता मावल्यांना कुंकड अंधारात ही करायचं, त्यांनी कुंकड जायचं, पोरं मोकळे चालत होते, कोणाजवळ साधं पाण्याची बॉटलीसुद्धा नव्हती. म्हणून आपण सकाळी जाण्याचा निर्णय घेतला, सकाळी फक्त खालचे लावा ना. आणि आपण म्हणून सकाळी जाण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत लोकांना गाड्या पण नव्हत्या, पायी मुंबईपर्यंत कसे चालणार होते. आणि तेवढ्यात त्यांनी हे तर रात्रीच होणार होतं, परंतु हे सकाळी झालं. आपण बरोबर आपला डाव यशस्वी केलेला आहे, त्यांचा नाही होऊ द्याला. आता दुसरं सांगतो, मी आज पाच वाजता इथं सकाळी उपोषण उद्यापासून सुरू होणार आहे, रोज 4 जण इथं बसणार आहेत. आणि माझ्या आमरण उपोषणाच्याबद्दलचा मी आज 5 वाजता भूमिका घेऊन मराठा समाजासमोर माझी स्पष्ट भूमिका 5 वाजता मांडणार आहे, आज 5 वाजता. आणि राहिला विषय तर राज्याचा, तर राज्यात जे सकाळी उपोषण आहेत आणि अमर धरणे आंदोलन आहेत, हे आपण आपल्या गावात शांतते सुरू ठेवायचे. तो आपला अधिकार आहे कायद्यानं दिलेला, तो कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आम्हाला इथं सकाळी उपोषण करण्याचा अधिकार आहे, तोही कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. नसता मग हे राज्य परदेशातलं राज्य आहे की काय असं होईल. आणि राज्यात जे आमरण उपोषण सुरू आहेत ते त्यांनी थांबवावेत. दुसरी गोष्ट, आपण निघालो होतो, आपण मागं सरकत नसतोत कारण आपण मराठी, पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले. त्यांनी SRP पोलीस सगळे लावून, परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. आज आपण पुन्हा अंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत आमरण उपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलाईनसुद्धा सुरू केलेली आहेत आणि त्यांचं सुरू पण आहे. एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे, त्यो म्हणतो तसं नाही, अजिबात नाही. आणि माझं एक सांगणं आहे आज विशेष करून या अंतरवाली गावातून पत्रकारांच्या बांधवाच्या माध्यम, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये, आणखीन तरी सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी करा. आज अधिवेशन सुरू होत आहे, आज पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या स्वयरींचं घ्या, आणखीन लांबवू नका. गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या, हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या, तुम्ही कितीही दडपण आणलं, दबाव आणला, तर या मागणीपासून मी तसुभरही हटणार नाही हे जाहीरपणानं सांगतो. आणि माझा मराठा समाजही हटणार नाही, फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत हे आंदोलकाचं काम असतं, त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण. म्हणून मी मराठ्यांचं गनिमिकावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात, आपण बरोबर त्यांनाच हरवलेला आहे आणि तोच हरलेला आहे. त्यांनी दार उघडे ठेवायला पाहिजे होतो, मी निघालोच. आणखीनही सांगतो पुन्हा एकदा, आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, सगळ्या स्वयरींची तुम्ही अंमलबजावणी करा, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे, मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही. आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज 5 वाजता आमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून, मार लागलेल्या माता मावल्यांशी चर्चा करून मी आज 5 वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहे. पाटील, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. नाही, आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं, इंटरनेट सेवा बंद होणार, पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते. आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास 2500-3000 गाड्या आमच्या पेट्रोल पंपावरच लटकाल्या होत्या. आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेली असते डिझेल गाड्याची, कारण आमच्या तरी कोणत्या गाड्यांनी टाकून आणलेली होती, आम्ही अचानक निघालो होतो, त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती. आणि लोकांचे खूप हाल झाले असते, लोक पायी चालत होते इथून तिथपर्यंत भांबेरीला जाऊस, तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत आम्हाला. म्हणजे लोकांचा विचार करावा लागेल, प्रत्येक वेळेस हट्टा पाहिजे, समाज अडचणीत नाही आला पाहिजे. आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे, आणखीन दिवस गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात,
एखादा किल्ला जिंकायचा ना, सगळा अंदाजा घेऊन जिंका. अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला तिथं धारातीर्थी पडला तर या स्वराज्याची हानी होणार आहे. एक एक मावळा गरजेचा आहे. तोच मावळा जर कामी नाही आला, धारातीर्थी नाही पडला, तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्लाच जिंकून दाखवे. तसे हे मराठी पुन्हा किल्लाच जिंकून दाखविणार आहेत. वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊ. काल तुम्हाला वेळ काळ लक्षात आला नाही का? मग काल तुम्ही जे अशा पद्धतीची भूमिका घेतली, त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले, त्यांना आता परत जावं लागलं. तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना? त्यांनी दरवाजे वगैरे ठुलते ना. आणि लोकांचे काय चूक आहे? 16 दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. लोकांची काय चूक आहे? वेळ काळ त्यांनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं. आम्ही किती वेळेस ऐकायचं? न्यायालयाचं ऐकलं, आम्ही सलाईन घेतल्या, तुम्ही रात्रीत निर्णय बदलिता, कस काय वेळ काळ ऐकायचं? आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला. न्यायालयाने 13 तारीख दिली होती, अचानक 22 घेतली. गुन्हे शांततेत रास्ता रोको झाले पाहिजे. झाले का नाही राज्यात? गुन्हे का दाखल केले काल? मग काय वेळ काळेचा विचार करावा? आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो. कुठं काही केलं का आम्ही? नाही केलं. मुंबई हक्क नाही का आम्हाला हक्क मागायला जायला? तुम्ही दरवाजे उघडे ठेवले, आम्ही निघालो. तुम्हाला अडवायची काय गरज मग? आणि आम्ही वेळ काळ ओळखला ना, पुन्हा लढू ना. दिवस थोडे गेलेत बस, आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल, तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल. शेवटी जनताच मालक आहे. का नाही राहणार? काय चुकीचा केला आहे मी? बदल करा, आम्ही आमची नाराजी काढून टाकू. शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर. सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करून टाका. आमची नाराजी मागं शब्द घेतो आम्ही, बघा घेतो का नाही. समाजाला मिळाल्यावर मोठेपणात काय हरकत आहे? नाही तर मग नाही, मग तुम्हीच घडून आणताय. आता तुम्ही सिद्धच केलं आडून, तुम्ही खरोखर येऊ द्यायला पाहिजे होतं. आणि सागर बंगल्यावर स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल तुम्ही. इतके लाखात येतात का कोटी येतात माहीत नाही, हे जे तुम्ही अंदाजा लावला होता तुम्ही चूक केली. तुमचं नाव सागर बंगला उघडा ठेवला असतात आणखीन मोठं झालं असतं. काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही युगो न ठेवता मी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण केल्या. मग नंतर ए बी सी डी अशा मागण्या वाढत गेल्या, मात्र हे करताना मी युगो ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी युगो ठेवला? आम्ही म्हणलो नाहीत. आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात, पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलत असली त्याला आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही? म्हणून आणणे, म्हणून रोखायचं, म्हणून गुन्हे दाखल करणार, म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार? हे कुठं शिंदेसाहेबाला शोभतं आहे? मग शिंदेसाहेबांबद्दल कोणते शब्द आहेत? आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणते आहेत? पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला होता, त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही. आता तुम्ही डावं टाकायला लागलात, आणखीन तरी बंद करा. तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा. तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करूत. आता चूक करू नका. पूर्वी अंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू, ती चूक करू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुखी सुविधा नव्हत्यासोबत लोक पाय होते याच्यासाठी मागं फिरलोत. आणि पुढं तुम्ही 16-17 हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंतरवालीची पुनरावृत्ती पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. होय झालं ते मागं झालं आहे. आता बार बार त्याला फड्यात पडू नका. गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो, तुम्हाला सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी करायचं मागं लागा. पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल. हो ह्यो सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा. पण तुम्ही असंच करत राहिलात तर ही लाट ही लाट नाराजीची अशीच वाढत जाणार आहे. त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही. आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो? अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक आधारकारी, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, हे असले कुठं चाळे काढीत असतात का? समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं ते विष काढायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरानं. जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती. त्यांचं चालू द्या,
त्यांचं चालू द्या. आमचं फक्त यांना सांगणं आहे तुम्ही हे डावं बंद करा, हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं. पडवणी साहेब आणखीन तरी थांबवा, हो तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, थांबवा हे सगळं. तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्षे गेले, एका मिनटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठं, सोपी गोष्ट नाही. तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, आणखीन बी वेळ गेलेली नाही. जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा. तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका, याला धरून आण, त्याला मीडियात घ्यायला लाव, त्याला धरून आण मीडियात बोलायला लाव. याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका. मी माझा तर 5 निर्णय घेणारच आहे आता आमरण उपोषणाचा. गृहमंत्री सोडतील ना, गृहमंत्री सोडतील, सोडावंच लागल. काहीच केलं नाही कोणी, तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती, अजिबात नाही करू. तेच सांगितलं त्यांना, तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला लावता, एक एक जमा करून हे बंद करा, हे अटक करायचे बंद करा, तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या ह्याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या स्वारीचा मागं लागा. त्याच्यात काय करता येईल, हे मराठ्यांशी आंदोलकाशी बोलून तोडगा काढा. ही थोड्या दिवस आता सत्ता, पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही शाने असतानंतर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत. नाराजी धुवून जाईल, सगळ्या स्वाऱ्यांच्या मागं लागा, लोक अटक करायच्या मागं लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागत तर तुम्हाला आणखीन ही नाराजीची लाट रोखणार नाही. मग पाटील, असं बोललं जात आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या सपोर्टिंग आहात, राष्ट्रवादी पक्षाचं काम करत, काल तुम्ही त्याच्याविषयी काहीच बोलला नाही, असंही संबंध महाराष्ट्रातून बोलला देत आहात. आम्ही कालच सांगितलं मीडियाच्या बांधवात, मी कोणत्याच पक्षाला घेणीत नाही, मी मराठ्याला घेणीतो, याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे. आणि सपेटून फेपेटूच काय संबंध आहे, दाखवा ना. क्राईम ब्रँच तुमच्या हातात आहे, नेट तुमच्या हातात आहे, एखादा फोन आलेला, एखादा मला तर आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही आहे पाठबळे, नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेबाचं, नंतर म्हणले शरद पवार साहेबाचं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबाचं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबाचं, नंतर म्हणले बच्चूकडूंचंच आहे, त्याच्यानंतर म्हणले काँग्रेसचंच आहे, काहीच नाही निघालं ना. हे आरोप करावं लागतात. एकच उदाहरण देतो आणि थांबतो. साष्ट पिंपळगावच्या वेळेस आंदोलन उभा राहिलं, त्यावेळेस म्हणले भाजपचा सपोर्ट आहे, कारण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात मी बोलत होतो धनादन, कसलाच विचार नाही केला. आज यांची सत्ता आहे, आता म्हणते त्यांचं आहे, असं शक्य आहे? दोन्हीत फरक बघा, दोन्हीला वाजविलं याचा अर्थ मी समाजाचा आहे आणि राहणार आहे, मेलं तरी राहणार आहे. त्याची काळजी करायची गरज नाही. फडणवीस साहेब आणखीन सावध व्हा. नाही ते आपला विरोध आहे पहिल्यापासून, आजच नाही, आत्ताही सांगतो पुन्हा एकदा प्रेसच्या माध्यमातून. साखळी उपोषणा गावागावातले आपला मूलभूत अधिकार आहे कायद्याने दिलेला, धरणे आंदोलनं सुरू ठेवा राज्यभर, आपण आपल्या गावात जाळपोळ उद्रेक नाही, त्याचं समर्थन आपण करत नाहीत, कधी केलेलंसुद्धा नाही. कालही जातानासुद्धा मी इतकं असतानाही सांगितलं होतं, बाकीच्यांनी शांत राहायचं, मी एकटा जाणार आहे. आताही सांगतो, इथंही उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार आहे, रोज 4 इथं बसणार आहे. आणि माझ्या उपोषणाबद्दल मी गावकऱ्यांना माता मावल्यांना विश्वासात घेऊन आज 5 माझ्या आमरण उपोषणाची सुद्धा बद्दल चर्चा गावकऱ्याशी करून निर्णय घेणार. आणि अर्देन बाबा भाऊ, याला म्हणतात मग विरोधी पक्ष नेता, प्रश्नाला न्याय देणे याला म्हणतात विरोधी पक्ष नेता. दे पुरावे, कोण मागाई ती, ते तरी चांगलं होईल. आणि अरे असे शब्द विरोधी पक्षाला शोभत आहेत का, मॅच फिक्सिंग आणि फिक्सिंग काय शब्द आहेत आमचे, याच्यानंतर ओळखून घेत जा. कसे तुम्ही वरच्या टोकापर्यंत जायचं आता राजकारणात असली विषय तुमच्या डोक्यात विचार ठेवल्यावर. तुम्हाला कोणीतरी तयार करतंय, तुमच्याकडे कोणाचे तरी वॉइस येत होते हे महाराष्ट्राला माहित आहे. मुख्यमंत्र्याची मी सांगतो ना, मुख्यमंत्र्याची ती सुद्धा येणार 12 कोणाचा प्रश्न आहे त्याला विचार म्हणा. ती बी 12-13 इकडे येणार मागं म्हणल्यावर माझ्या मला कोणीतरी सांगतंय हे खरं आहे. मी मला सांगतो स्वतःला आणि माझा मराठा समाज माझा मालक आहे, मी मराठ्यांचा मालक नाही.
मी त्यांच्यासाठी करणार शेवटच्या क्षणापर्यंत. प्रत्येक शब्दाला सांगतो आहे मी, आणखीन वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, मराठ्यांची लाट अंगावर घ्यायची नाही नाराजीची, आणि हे बंद करायचं आता प्रेस घ्यायचे. घेऊ ना आता, घेऊ. आणखीन आम्हाला आशा आहे हे लवकर करतील, नाही केलं तर एकदा धडका घेऊन आंदोलन संपल्यावर तुम्हाला नावं देईन म्हणलो होती. सेपरेट प्रेस आहेत त्यांच्यासाठी, ते नावच लय मोठे. मी उघडे करणार आहे, खरं सांगतो मला, मी येडपटे. हां, मी नाव उघडे करणार. मी कोणाचाच मुला याचा ठेवत नाही. ह्यो हुकला त्यो हुकला की मी त्याला मध्ये आणतोच. आपण बोललो काही सोडतच नाही, जे आहे ते आहेच खरं. आणि खरं बोलल्यामुळेच तर त्रास आहे, आणि खरं बोलल्यामुळेच मास्ता माझे त्यांना त्रास आहे, पण मास्ता माझा एकीकडून. मला आडमुठपणा करायचा नाही. आणखीन शिंदेसाहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वेळ घालू नये. पत्रकार परिषद विरोधात घ्यायला लावून आणि खोट्या केसेस करून मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगळ्या स्वाऱ्यांच्या कामाला लागा. आंदोलन आम्ही बघतो, तुम्ही मागणी एकदा मांडली की तुम्ही मागे पाऊल घेत नाही, तुम्ही वेळ दिला की मागे पाऊल घेत नाही. तुमचा एक हत्तीपणाचा आरोप तुमच्यावर अनेकदा झाले, पण आज चक्क तुम्ही मुंबई जाण्यासाठी पावलं मागे घेतली. तुम्हाला आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटतं? पुढं जाताचे आहे ना 15-16 हजार उभा केलेत, आणि लोक रात्री आम्ही वापस पाठवलेत तयारीने यायला. तुम्ही साक्षीदार आहेत. उठला असेच गेलेले लोक पायी चालते आहेत, त्यांचा विचार करायला लागेल. इथून 10-15 किलोमीटर पायी चालले, एका दिवसात 10-15 किलोमीटर माणूस चलू शकत नाही. ते 1 ते 6-7 वाजेपर्यंत एवढं चालले, दमलेत लोक. त्यांना जेवण तर पाहिजे का? मुंबईत जायचं म्हणजे का लगे मग तसं जायचं का? त्यांचे सुविधा नव्हत्या आणि रात्रीच करणार होती ती. हे अपेक्षितच होतं ना की पोलीस तुम्हाला अडवतील, तुम्हाला अडवलं जाईल. आपण त्यांनी तुम्हाला माहिती होतं का? आपण त्यांनी चॅलेंज दिलं होतं ना बीडमध्ये, ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे. काल तुम्हाला का नाही कळलं की समाजाला वेळ? अहो, त्यांनी गुन्हे दाखल केले राव. मग हट्टीपणाची होती का? काय संबंध आहे हट्ट्याचा? त्यांचा हट्टी होता का? मग गुन्हे दाखल करायचा, न्यायालयाचा त्यांना सन्मान ठेवायचा नाही. मग न्यायालय म्हणलं कुठं उद्रेक करायचा नाही. शांतते रास्त्रो झाले की नाही? शांतते रास्त्रो कशाला गुन्हे दाखल केले? मग कालची कृती तुमची हट्टीपणा त्यांची नाही का? मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले? त्यांना चिघळायचं एक वातावरण. काय कारण आहे गुन्हे दाखल करायचं? शांततेत कोर्टाचा सन्मान ठेवला ना मराठ्यांनी, काय गरज आहे? सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी करायची का करत नाहीत? हे हट्टीपणा नाही का त्यांचा? आधी सुद्धा त्यांनी काढली, मी काढली. हे हट्टीपणा नाही तुमचा? बाकीच्या तुम्हाला हरकती वाचल्या नाही, आणि ह्या हरकती वाचायच्यात का तुम्हाला? 15 वर्ष गॅजेट घ्यायला किती वेळ लागतो? तुम्हीच आमच्यावर हल्ला केला इथं आंतरवालीत, गुन्हे घ्यायला 5 महिने लागतात. मागं हट्टेपणा नाही का तुमचा बी मराठ्याच्या विरोधात? तुमचं चालतं, आणि आम्ही 16 दिवस उपोषण केलं त्याला हट्टेपणा म्हणतात. 16 दिवस वाट बघितली तुमची, 16 दिवस. हे नाही देता तुम्ही सरकार. मी राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, शांततेत आंदोलन, सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी होणार, काळजी करू नका. फक्त मुख्यमंत्र्यांनी देऊन फडणवीस इथून पुढं सावध व्हा. हे बाकीचं गुन्हे दाखल करायचं, कुठं मीडियात बैठा द्यायला लावायच्या, कार्यकर्त्याच्या हाताने पैसे पुरून हे बंद करा. नाराजी ओढून घेऊ नका, आणि सगळ्या स्वाऱ्यांच्या मागं लागा. आणखीन नाराजी धुवून जाऊ शकती, नसता घोडा मैदान जवळ आहे. बघू ना 5 वाजता सगळंच. आत्ता काय मला 5 वाजता चर्चा करणं आहे, माझ्या लोकांशी बोलणं आहे, आणि आमदार खासदार येते कशा अधिवेशन लावलं आहे तिने, ते बी आमचं पुढं ढकलणार. मग ते नाही येणार तर आमचे म्हातारे माणसं कशाला गोळा करणार? आम्ही नाही करणार. मी सगळी 5 वाजता माझी भूमिका मांडणार आहे. आम्हाला शांतता ठेवायची राज्यात, आणि आत्ता आम्ही शांतता ठेवलेली. गृहमंत्र्याची जबाबदारी होती आत्ता शांतता ठेवणं, आम्ही जनता म्हणून ठेवली. कोर्टाच्या सुद्धा हे लक्षात येत आहे. 4 ते 5 एवढा मोठा समाजात माणूस एकटा पडत नसतो. फक्त गृहमंत्र्यांनी मनातला गैरसमज काढून टाकणे. महागारी गेलेत म्हणजे काय? आता याचं परिवर्तन उलट करा. पर्याय देतो, सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागं लागा, नाराजी धुवून जाईल. हे डोक्यातून काढून टाका. माघारी गेले म्हणजे काय झालं? बारीक छोटासा समाज असतात ठीक होतं,
शिव लय मोठा आहे, हे रोखणं सोपं नाही. मग तुम्हाला चान्स आहे, तुम्ही सगळ्या स्वाऱ्यांच्या मागं लागा, आमचा आम्हाला द्या. आमची तुमची काय दुश्मनी नाही सरकारची, आम्हाला आमच्या जातीसाठी पाहिजे. आमचा आम्हाला द्या, आमचं आंदोलन बंद होतंय. चला धन्यवाद. कालपर्यंत प्रत्येक तुमच्या शब्दाला मान देणारे मुख्यमंत्र्यांनी शब्द पलटवला नाही, पलटू शकत, त्यांना पलटवता येणार नाही, नाही तर मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडल. ते पलटू शकत नाहीत, त्यांना दोघांना चान्स आहे. आणखीन पण कालचं वातावरण हे आम्ही शांत ठेवलं आहे. आजचं सुद्धा सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांनी कामाला लागा आणि आमचं आम्हाला द्या. आमचं आंदोलन बंद होत आहे. आमचं आम्हाला जर नाही दिलं तर आंदोलन कसं बंद होईल? तुम्ही मराठ्यांची नाराजी दोन आणखीन काढू शकता, आणखीनही तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नाचू शकतात. तुम्ही ठरल्याप्रमाणे करा. तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, गॅजेट घ्या, गुन्हे मागं घ्या, समितीला काम करायला लावा. या चार गोष्टी करा, मराठी आणखीन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुमच्यावरचा राग कमी करा, नाराजी मराठ्यांची कमी करा. तुम्हाला संधी मिळाली, 100% संधी मिळाली. तुम्ही इथं सोनं करा आणि मराठ्यांचा विषय मार्गी काढा. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. 10% थोपवण्याच्या नादात राहू नका. धन्यवाद. चला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.